मुंबईतलं जे चित्र आहे सुधीर, मुंबईत तरीसुद्धा म्हणजे असं म्हटलं तरी मुंबईची लढत ही एकतर्फी, एकतर या बाजूने किंवा त्या बाजूने, तसं होताना दिसत नाही. बऱ्यापैकी मुंबईत अजूनही काटेकी टक्करच म्हणावी लागेल. बरोबर. तू परवा शब्द वापरला आहे काय, मामू, मराठी मुस्लिम फॅक्टर, मराठी मुस्लिम नॉज फॅक्टर आहे. तो त्या मतदारसंघात जास्त आहे तिथे, उज्ज्वल निकम म्हणजे तिथे होता दिसत नाही, चालू चालत नाही तिथं. मला असं वाटतं काही ठिकाणी पोलरायझेशन जे म्हणतो आपण कम्युनल लाईन होती त्या ठिकाणी झालंय, त्या ठिकाणी तो चालला नाही. ज्या ठिकाणी पोलरायझेशनही झालं त्या ठिकाणी मामू फॅक्टर तिथे चालताना दिसतोय. ऍक्च्युअली हे तसं आपण म्हटलं तर अर्ली ट्रेंडच आहेत, कारण की ही खूप घासून असणारी ही इलेक्शन आहे. शेवटच्या क्षणापर्यंत किंवा मला वाटतं शेवटच्या राऊंडपर्यंत ही इलेक्शन चालेल, त्याच्यामुळे कोणी किती जरी आघाडीवर असले काय कधी पिछाडीवर जाईल याचं काही नियम नाही. आणि आपण बघतो रावसाहेब दानवे असतील किंवा अनेक मातबर लीडर असतील ते पुढे आणि मागे होताना दिसतात, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं इलेक्शन जे काही एक्झिट पोलने एकतर्फी दाखवलं ते तर अजिबात नाही. आणि आपण एकतर्फी तर अजिबातच वाटत नाही. मला असं वाटतं तुमचा एआयने जो काही दाखवला होता त्या ट्रेंडवरती कुठंतरी आपण म्हणजे ज्या ठिकाणी ह्युमन इंटरफेरन्स नसतो ती गोष्ट खूप म्हणजे फुलप्रूफ असते. आम्ही म्हणजे मी सकाळपासून ही गोष्ट आणि आवर्जून पुन्हा एकदा सांगणार की आमचा जो एक्झिट पोल होता, आमची जी एआय अँकर होती झिनिया, तिने जो आमचा पोल तिथे प्रेझेंट केला होता, तो पोल आमचा जवळजवळ त्याच जवळपास जाणारे आकडे म्हणजे सगळ्या पोल्सचं बघता त्यातल्या त्यात म्हणजे अगदी जवळ जाणारे आकडे आमच्यात. आम्ही 305 आकडा दिला होता, त्याच्या जवळ जाणारे हे आकडे आहेत. आणि आम्ही थोड्याने झिनियाला प्रश्न जो विचारतो मी तुम्हाला परत प्रेक्षकांना आवर्जून दाखवेन मी तो वेळाने की झिनिया म्हणते की माझा पोल चुकणार नाही कारण मी कशा प्रकारे तिने सर्वे केला होता. तर आपण त्या आमच्या या अँकरचा तो मी थोड्याने प्रेक्षकांना परत ऐकवेल. रावेरमध्ये भाजप रावेरमध्ये व्हीव्हीपॅटनुसार मतमोजणी करण्याची मागणी तिथे करण्यात आली. तिथे रावेरचा अपडेट काय, मतमोजणी बंद आहे तिथे सध्या. रावेरमध्ये तक्रारी करण्यात आलेल्या आहेत, आपण रावेरच्या प्रतिनिधीकडे जाऊ आमच्या तिकडे, त्यांच्याकडनं जाणून घ्या नक्की काय वाद झालेला आहे, नक्की समजून घ्या तिथे. आणि जसं आम्ही म्हटलं होतं हा आमचा 24 तासचा जो एआय एक्झिट पोल होता त्याचा अंदाज तंतोतंत हा खरा ठरताना दिसतो, कारण अनेकांनी आम्हाला प्रश्न तेव्हा विचारले होते की सगळ्यांचा पोल जो एक्झिट पोल हा 350-350 जवळ जाणार आहे, तुम्ही 300 जागा फक्त देतात जिथे भाजपाच्या अर्थात जर एनडीए 305 तिथे असेल तर भाजपाच्या जागा अर्थात कमी होताना दिसतात. हा ट्रेंड नवीन लोकांना सगळ्यात महत्त्वाचं उत्तर प्रदेशच्या आकड्यांबद्दल मला अनेकांनी खरं तर ट्विटरवर ट्रोल देखील केलं होतं की मी जेव्हा आकडे टाकले होते उत्तर प्रदेशचे त्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मोठा फटका पडताना दिसतोय असं आमच्या एक्झिट पोलने सांगितलं होतं. अचूक वेगवान असा हा आमचा एक्झिट पोल जो होता, आम्ही G24 तासच्या या एक्झिट पोल हा रेश्मा आपण त्या दिवशी आपणच तो शो त्या दिवशी करत होतो आणि आपण आपल्या प्रेक्षकांना हा पोल ऐकला होता, अनेकांना त्याचं आश्चर्य वाटलं होतं त्या पोलचं. पण हा अंदाज आमचा एक्झिट पोल जो केलेला आहे तो खटाखट आमचा अंदाज हा योग्य ठरताना तिथे दिसतोय. आणि सर ह्याच्यात थोडंसं ऍड ऑन करा असं वाटतंय, एआय एक्झिट पोल विश्वासार्ह का आहे, कारण फक्त भारतात हा झालेला नाहीये, भारतात एखाद्या न्यूज चॅनेलनं केलेला हा पहिला प्रयोग, पहिल्यांदाच केला न्यूज चॅनेलनं केला. 5 देशांनी आतापर्यंत एआय नुसार एक्झिट पोल घेतलेले आहेत. अमेरिका हे त्याचं जीवंत उदाहरण आहे. 2016 हो आणि 2020 ज्या निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळी देखील एआय एक्झिट पोल घेण्यात आला होता आणि तो जवळपास 80% खरा ठरलेला होता. त्यामुळे G24 तास एक्झिट पोल जर खरा ठरत असेल 80-90% त्यात विशेष असं काही नाहीये, उलट आपल्या विश्वासार्हतेवरती एक शिक्कामोर्तब झालंय असं म्हणायला हवं.